नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महापोर्टलने विचारलेले असे महत्त्वाचे 50 प्रश्न वन लाइनर टाईप स्वरूपात बघणार आहोत. यामुळे तुमचे क्विक रिव्हिजन होईल आणि नवीन प्रश्नांची तुम्हाला ओळख होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न आहेत. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही रेग्युलर तुम्हाला देत असतो. चला तर आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणारी बँक कोणती? तर भूविकास बँक ही शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते. प्रश्न क्रमांक 2 बघूया. दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही एक खालील बँक आहे. तर ही शिखर बँक आहे, म्हणजेच ही बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक इतर बँकांना वित्त पुरवठा करते. म्हणजेच आपण बघितलं, भूविकास बँक यांसारख्या बँकांना ते सेवा आणि वित्त पुरवठा करत असते. पुढील प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर 1 जुलै 1969 साली भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. प्रश्न क्रमांक 4 बघूया. नाबार्डची स्थापना कधी झाली? तर 1982 साली नाबार्डची स्थापना झालेली आहे. आणि हाच प्रश्न कालच्या SSC क्लर्कला पडलेला होता. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताची चौथी पंचवार्षिक योजनांना कधी सुरुवात झाली? तर उत्तर आहे 1969 साली चौथी पंचवार्षिक योजना भारताची सुरू झाली. प्रश्न क्रमांक 6, हा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रश्नाची डेट जर रट्टा मारला तरी चालेल. महाराष्ट्रामध्ये ग्राम न्यायालयाची स्थापना कधी झाली असा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रामध्ये ग्राम न्यायालयाची स्थापना 2 ऑक्टोबर 2009 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस कोणता? आता कालच्याच SSC क्लर्कला हा प्रश्न पडला होता. राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीचा आहे. प्रश्न क्रमांक 8, G77 गटातील देशांची सदस्य संख्या किती आहे? तर G77 हा देशांचे गट आहे, त्यामध्ये एकूण 134 सदस्य आहेत आणि आपला भारत देश पण याचा सदस्य आहे. पुढील प्रश्न बघूया आपण, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर यवतमाळ व नांदेड, म्हणजेच येणा आपण ट्रिक करू शकतो. यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यामध्ये एकूण सर्वात जास्त 16 तालुके आहेत. हा पण आकडा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूया, महाराष्ट्रामध्ये किसान क्रेडिट कार्डची सुरुवात .. करण्यात आली. तर कधी? 1999 साली महाराष्ट्रात किसान कार्ड क्रेडिट कार्डची सुरुवात करण्यात आली. पुढील प्रश्न बघूया, वोल्फर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर वोल्फर कप हा गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12 अत्यंत महत्त्वाचे आहे, लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर याचे उत्तर आहे मीरा कुमार, आणि या बिहार राज्याच्या होत्या. प्रश्न येऊ शकतो की मीरा कुमार लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोणत्या राज्याच्या होत्या? तर बिहार राज्य. प्रश्न क्रमांक 13, जगात पवन ऊर्जा सर्वाधिक असणारा देश कोणता? वन रक्षकला हा प्रश्न आला होता. तर चीन हा देश पवन ऊर्जा सर्वाधिक निर्मिती करणारा देश आहे. 14 क्रमांकाचा प्रश्न, शासकीय कर्मचाऱ्यांना ई पेमेंट सुविधा देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ओडिशा हे शासकीय कर्मचाऱ्यांना ई पेमेंट सुविधा देणारे देशातील पहिले राज्य आहे, आणि याची सुरुवात 10 ऑगस्ट 2012 चालू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 15 अत्यंत महत्त्वाचा आहे, सामलकोट ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर आसाम या राज्यात सामलकोट ऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रामध्ये कोयना या ठिकाणी भूकंप संशोधन केंद्र स्थापन होत आहे, याकरिता कोणता देश सहकार्य करत आहे? तर अमेरिका या देशाच्या सहकार्याने महाराष्ट्रात कोयना या ठिकाणी भूकंप संशोधन केंद्र स्थापित होत आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील पहिले आयपॉडवरील वृत्तपत्र कोणते? तर लोकसत्ता हे महाराष्ट्रातील पहिले आयपॉडवरील वृत्तपत्रक आहे.
प्रश्न क्रमांक 18, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी कोणती योजना चालू करण्यात आली? तर मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सुकन्या योजना चालू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19, क्रीडा धोरण जाहीर करणारी पहिली महानगरपालिका कोणती? तर क्रीडा धोरण जाहीर करणारी पहिली महानगरपालिका आहे पुणे. प्रश्न क्रमांक 20 बघूया आपण, हुंडामुक्त जिल्हा कार्यक्रम कोणी सुरू केला? तर खासदार सुप्रिया सुळे यांनी हुंडामुक्त जिल्हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 3 वेळा विचारला होता. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुटख्यावर बंदी घालणारे राज्य कोणते? तर हरियाणा या राज्याने महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुटख्यावर बंदी घातलेली आहे. अत्यंत महत्त्वाचे वन लायनर बघत आहोत आपण. महाराष्ट्र राज्य ई पंचायतमध्ये कितवा क्रमांक मिळवला? तर दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याने ई पंचायतमध्ये मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 बघूया, प्रदूषणावर कर लावणारा देश कोणता? तर ऑस्ट्रेलिया हा देश आहे ज्याने प्रदूषणावर कर लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रामध्ये सागरी मासेमारी अधिनियम कधी पारित करण्यात आला? तर 1981 साली महाराष्ट्रामध्ये सागरी मासेमारी अधिनियम पारित करण्यात आला. पुढील प्रश्न 25 क्रमांकाचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेने 10 रुपयाचे नाणे कधी काढले असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे, एप्रिल 2010 काढले आणि त्याचे वजन 8 ग्रॅम इतके होते. प्रश्न क्रमांक 26, भारतामध्ये सर्वात जास्त ऊस लागवड क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त ऊस लागवड आहे आणि सर्वात जास्त उत्पादन असेल तर आपला महाराष्ट्र राज्य येतो. याची PDF मी तुम्हाला टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप ग्रुपला देईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल, तुम्ही त्यावर क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. कारण की अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न किंवा महत्त्वाचे PDFs आम्ही आमच्या ग्रुपवर टाकत असतो. प्रश्न क्रमांक 27, भारतामध्ये सहकार तत्वावर चालणारे साखर कारखाने सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर महाराष्ट्रामध्ये सहकार तत्वावर चालणारे सर्वात जास्त कारखाने भारतामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 28, भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल कोलकाता. पश्चिम बंगालमध्ये ताग निर्मितीचे हे प्रमुख केंद्र आहे आणि विशेष करून कोलकाता. रेगूर मृदेचा उपयोग कोणत्या पिकासाठी मोठ्या प्रमाणात होतो? तर कापूस या पिकासाठी रेगूर मृदेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. प्रश्न क्रमांक 30, दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक कोणते? तर ज्वारी हे असे पीक आहे जे दोन्ही हंगामामध्ये येते. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला तांदळाचे कोठार असे म्हणतात? तर रायगड या जिल्ह्याला आपण तांदळाचे कोठार असे म्हणतो आणि त्याचेच आधीचे नाव आहे अलिबाग. प्रश्न क्रमांक 32, सरहद्द गांधी कोणाला म्हणतात? हा तलाठीला 2 वेळा प्रश्न विचारला होता. खान गफार खान अब्दुल यांना सरहद्द गांधी असे म्हटले जाते. तसेच त्यांची लाल डगलेवाला ही एक संघटना होती असाही प्रश्न आला होता की लाल डगलेवाला ही संघटना कोणाची होती? तर खान गफार खान अब्दुल यांची. मोबाईलद्वारा मतदान करण्याचा अधिकार देणारा देश कोणता? तर इंडोनेशिया हा असा देश आहे की ज्याने मोबाईलद्वारे मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 34 बघूया आपण, भारताची जातीनिहाय जनगणना करणारे वर्ष कोणते? तर 1931 आणि 2011 साली भारताची जातीनिहाय जनगणना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 35 बघूया आपण, कोकणातील जांभी मृदेमध्ये कोणते धातू आढळतात? तर लोह आणि ॲल्युमिनियम हे कोकणातील जांभी मृदेमध्ये धातू आढळतात. प्रश्न क्रमांक 36, कापूस एकाधिकार योजना राबवणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र राज्य असे आहे की ज्याने कापूस एकाधिकार योजना राबवलेली आहे. प्रश्न क्रमांक 37 बघूया, कितव्या घटना दुरुस्तीने गोव्याला राज्याचा दर्जा मिळवलेला आहे? तलाठी भरतीला आलेला प्रश्न आहे. 56 घटना दुरुस्तीने म्हणजेच 1987 साली गोव्याला राज्याचा दर्जा दिलेला आहे आणि
बाराव्या घटनादुरुस्तीने गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता, जो आपण पोर्तुगीजांकडून गोवा मिळवला 1961 साली. त्यावेळी 12वी घटनादुरुस्ती करून त्याला केंद्रशासनाचा दर्जा दिला, केंद्रशासित प्रदेशाचा. त्यानंतर 1987 साली 56व्या घटनादुरुस्तीने गोव्याला राज्याचा दर्जा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 38. महात्मा गांधी यांनी कोणत्या घटनेमुळे असहकार चळवळ स्थगित केली? तर चौरीचौरी येथे जो हत्याकांड झाला त्यामुळे त्यांनी असहकार चळवळ स्थगित केली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 5 फेब्रुवारी 1922 साली ही घटना झाली होती. आता पुढील प्रश्न आहे, मत्स्य क्रांतीला काय म्हणतात? तर नील क्रांती असे मत्स्य क्रांतीला म्हणतात. तलाठी आणि वनरक्षकला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 40. रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात कधी चालू करण्यात आली? तर 1965 साली सांगली जिल्ह्यात रोजगार हमी योजना चालू करण्यात आली. आणि रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून आपण वि स पागे यांना ओळखतो. प्रश्न क्रमांक 41. इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर असताना किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर 20 बँकांचे राष्ट्रीयकरण इंदिरा गांधी यांनी केले. प्रश्न क्रमांक 42. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये रबर मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते? तर केरळ या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 43. भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा भाग्य निर्माता आणि संस्थापक कोण होता? तर रॉबर्ट क्लाईव्ह याला ब्रिटिश साम्राज्याचा भाग्य निर्माता असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 44. बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माता कोण आहे? तर रॉबर्ट क्लाईव्ह याने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली होती. प्रश्न क्रमांक 45. आता सेमच प्रश्न आला आहे. प्रश्न क्रमांक 46. कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणी केली? तर वॉरन हेस्टिंग याने कलकत्ता येथे सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 47. भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली? तर वॉरन हेस्टिंगच्या काळात भारतात पोलीस खात्याची स्थापना करण्यात आली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कायमदारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात चालू करण्यात आली? तर लॉर्ड कार्नवालिस याने कायमधारा पद्धत सुरू केलेला आहे आणि त्याचा कार्यकाळ पण दिलेला आहे 86 ते 93 अशा प्रकारचा त्याचा कार्यकाळ आहे. त्यानंतर 1805 साली पण तो आपला गव्हर्नर झाला होता. प्रश्न क्रमांक 49. भ्रूण हत्या व बाल हत्या थांबवण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? तर लॉर्ड विल्यम बेंटिक याने भ्रूणहत्या व बालहत्या थांबवण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, कारण की हे प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे याचे तुम्ही रिव्हिजन करा. ही PDF आमच्या टेलिग्राम चॅनेलला तसेच व्हॉट्सअप ग्रुपला दिली जाईल, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. 50वा प्रश्न आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, 91वा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. देशातील पहिले इंटरनेट न्यायालय अहमदाबाद गुजरात येथे स्थापन केलेलं आहे. आणि 91वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. भारतातील पहिली सहकारी तत्वावर चालणारी डेअरी कोठे स्थापन झाली? आनंद भवन, आनंदवन, अंकलेश्वर आणि आनंद, 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत. यापैकी जे काही योग्य उत्तर असेल ते कमेंट करा. अशा प्रकारे आपण वन लाईनर स्वरूपात अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न बघितलेले आहेत. या प्रश्नामध्ये काही क्वेरीज असतील किंवा त्याच्या उत्तराबद्दल तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला कोणत्या विषयी लेक्चर हवे असेल ते पण सांगू शकता आणि आमच्या लेक्चर कसा आहे याबद्दलही प्रतिक्रिया देऊ शकता. कारण की जर तुम्ही आम्हाला सजेशन दिले तर आम्ही आणखीन चांगले लेक्चर इम्प्रूव्हमेंट करू आणि तुम्हाला चांगली जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू. असेच रेग्युलर 4 ते 5 व्हिडिओ आमच्या चॅनेलवर अपलोड होतात. जास्तीत जास्त तुमची प्रश्नांची रिव्हिजन करणे हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.